कंत्राटदारांचे भले करण्यासाठी राबवली जाते, परंतु इतर कुठल्याही योजना राबवली जात नाहीत। उदाहरणार्थ गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये 1000 पेक्षा जास्त नोंदित कामगारांचा मृत्यू झालेला आहे। मंडळाच्या योजनेनुसार त्यांना 10,000 रुपये ही अंतिमविधीसाठी मदत करणे आणि वारसांना 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य करणे ही जी बाब आहे ही शेकडो कामगारांच्या बाबतीमध्ये खरी ठरत नाही, मिळत नाही। अगदी माजी पालकमंत्र्यांनी त्या विधवा महिलांना जे चेक दिले होते 2 लाखाचे त्यांनाही अजून रक्कम मिळालेली नाही। अशा प्रकारे ज्याची गरज आहे, जे मृत्यू झालेले कामगार आहेत त्यांच्या वारसांना त्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी हे सुद्धा घडताना दिसत नाही। दुसऱ्या बाजूला आम्ही त्यांना अनेक वेळा सांगितलेलं आहे की ह्या ऑनलाईन पद्धतीमध्ये सुधारणा होऊन कामगारांचे अर्ज निकाली काढले पाहिजे। आज 450 कंत्राटी कर्मचारी नेमलेले 2 कंपन्यांमार्फत ब्रिक्स कंपनी आणि ITI कंपनी आणि त्यांना 1 करोड रुपये त्यांच्या कामाबद्दल दिले जातात, परंतु हे सर्व कर्मचारी नेमून सुद्धा 15 लाख जे अर्ज जे पेंडिंग आहेत त्याची निर्गत लागत नाही। दुसऱ्या बाजूला घरांच्या योजनेबद्दल सुद्धा अत्यंत अनास्था या अधिकाऱ्यांच्या मध्ये दिसून येते। सांगलीमध्ये आम्ही गेल्या 4 वर्षामध्ये 2000 पेक्षा जास्त अर्ज दाखल केलेले आहेत, परंतु त्याचा निर्णय त्यांनी अजून केलेला नाही। सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे, तर घरांच्या प्रश्नाबद्दल या अधिकाऱ्यांच्याकडून अनास्था दिसून येते आणि त्याच्यामुळे हे मंडळ जे आहे हे सध्या विकलांग मंडळ आहे, एक श्रीमंत मंडळ आहे, 14,000 कोटी हाताळणार, परंतु या मंडळावर कामगार प्रतिनिधी आणि मालक प्रतिनिधी 1.5 वर्ष झालं नेमलेले नाही आणि त्यामुळे हे मंडळ जे आहे ते बिनकामाचं आहे, काही निर्णय करू शकत नाही। आणि हे आलेलं नवीन सुद्धा सरकार आहे ते या मंडळावर प्रतिनिधी नेमण्यास तयार नसल्यामुळं की प्रत्यक्षामध्ये कामगारांना त्याचा फटका बसतोय। म्हणून या सर्व प्रश्नाबद्दल या आमच्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन पुढील काळामध्ये कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी एक जबरदस्त आंदोलन आम्ही प्रचंड आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करणार आहोत आणि कामगारांनी त्यांना साथ द्यावी असं आवाहन मी करत असून 16 तारखेला 16 नोव्हेंबर रोजी सांगलीमध्ये राज्यातील जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करीत आहे। आपलं लाईव्ह पाहण्यासाठी आम्ही सर्व कामगारांना सूचना देणार आहोत आणि त्या पद्धतीने सर्व कामगार बघतील आणि ते प्रसिद्धी करणार। बांधकाम कामगारांचे तिसरे अत्यंत महत्त्वाचे अधिवेशन, या अधिवेशनाबाबत भारत 24 अपडेटवरती आपण लाईव्ह पाहू शकता आणि सर्वांना विनंती आहे की आपण ते पाहून लाभ घ्यावा। मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन ITAC जनरल सेक्रेटरी आहे। आमच्या संघटनेचे तिसरे राज्य अधिवेशन 16 नोव्हेंबर रोजी सांगली मराठा सेवा भवन येथे घेत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षापासून आमच्या संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे, त्यांचे अर्ज मंजूर करून घेणे हे काम आम्ही करीत आहोत। या कामामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे। उदाहरणार्थ महाराष्ट्र शासन या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामकाजाबाबत खूपच निराशाजनक पद्धतीनं काम करीत आहे। उदाहरणार्थ सध्या महाराष्ट्र शासनाकडे फक्त बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी उपकरामधून सेसमधून 14,000 कोटी रुपये जमा आहेत, पण त्या रकमेच्या व्याजाइतकी रक्कमसुद्धा कामगारांच्या कल्याणकारी योजनेवर हे सरकार काम करत नाही। दुसऱ्या बाजूला लाभ मिळतील म्हणून ऑनलाईन पद्धत सुरू झाल्यानंतर सध्या 22 लाख कामगार हे नोंदणीकृत कामगार महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 15 लाख कामगारांचे अर्ज हे सध्या प्रलंबित आहे, त्यामुळे 15 लाख कामगार हे मिळणाऱ्या लाभापासून सध्या वंचित आहेत। या बाबतीमध्ये कामगार मंत्र्यांनी 2.5 महिन्यापूर्वी असं घोषित केलं होतं की हे जे 15 लाख प्रलंबित अर्ज आहेत ते 2 महिन्यात निकाली काढू, परंतु आता 2.5 महिने होऊन गेले तरी जैसे तेच परिस्थिती असून हे अर्ज अजून निकाली निघालेले नाही। या कल्याणकारी मंडळामार्फत 14,000 कोटी रुपये कामगारांच्या कल्याणासाठी जे शिल्लक आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेले जे आदेश आहेत त्याची अजिबात अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली जात नाही। जो अग्रक्रम कामगारांना त्यांच्या योजना राबवण्याबाबत आहे त्याच्या उलटा अग्रक्रम महाराष्ट्रामध्ये सध्या आहे। उदाहरणार्थ
बांधकाम कामगारांच्या विद्यार्थ्यांना पाल्यांना शिष्यवृत्ती देणे, कामगाराचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देणे आणि बांधकाम कामगारांची घर बांधणी योजना राबवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे। परंतु त्याच्याऐवजी महाराष्ट्रामध्ये मध्यान्ह भोजन योजनेच्या नावाखाली आतापर्यंत 1,000 कोटी रुपयेपर्यंत खर्च केलेले आहेत कि जे प्रत्यक्ष त्या कामगारांच्यापर्यंतही ते भोजन जात नाही आणि त्या भोजनाची जी काही प्रत आहे अत्यंत निकृष्ट पद्धतीचं हे धान्य हे भोजन दिलं जातं, जनावरंसुद्धा खाणार आहेत अशी स्थिती आहे। दुसरं असं की सुरक्षा पिटीच्या नावाखाली पिटी दिली जाते, ही दोन कामे मात्र त्या संबंधित कंत्राटदारांचे भले करण्यासाठी। मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकचं जनरल सेक्रेटरी आहे। आमच्या संघटनेचे तिसरे राज्य अधिवेशन 16 नोव्हेंबर रोजी सांगली मराठा सेवा भवन येथे घेत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षापासून आमच्या संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे, त्यांचे अर्ज मंजूर करून घेणे हे काम आम्ही करीत आहोत। या कामामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे। उदाहरणार्थ महाराष्ट्र शासन या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामकाजाबाबत खूपच निराशाजनक पद्धतीनं काम करीत आहे। उदाहरणार्थ सध्या महाराष्ट्र शासनाकडे फक्त बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी उपकरामधून सेसमधून 14,000 कोटी रुपये जमा आहेत, पण त्या रकमेच्या व्याजाइतकी रक्कमसुद्धा कामगारांच्या कल्याणकारी योजनेवर हे सरकार काम करत नाही। दुसऱ्या बाजूला लाभ मिळतील म्हणून ऑनलाईन पद्धत सुरू झाल्यानंतर सध्या 22 लाख कामगार हे नोंदणीकृत कामगार महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 15 लाख कामगारांचे अर्ज हे सध्या प्रलंबित आहे, त्यामुळे 15 लाख कामगार हे मिळणाऱ्या लाभापासून सध्या वंचित आहेत। या बाबतीमध्ये कामगार मंत्र्यांनी 2.5 महिन्यापूर्वी असं घोषित केलं होतं की हे जे 15 लाख प्रलंबित अर्ज आहेत ते 2 महिन्यात निकाली काढू, परंतु आता 2.5 महिने होऊन गेले तरी जैसे तेच परिस्थिती असून हे अर्ज अजून निकाली निघालेले नाही। या कल्याणकारी मंडळामार्फत 14,000 कोटी रुपये कामगारांच्या कल्याणासाठी जे शिल्लक आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेले जे आदेश आहेत त्याची अजिबात अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली जात नाही। जो अग्रक्रम कामगारांना त्यांच्या योजना राबवण्याबाबत आहे त्याच्या उलटा अग्रक्रम महाराष्ट्रामध्ये सध्या आहे। उदाहरणार्थ बांधकाम कामगारांच्या विद्यार्थ्यांना पाल्यांना शिष्यवृत्ती देणे, कामगाराचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देणे आणि बांधकाम कामगारांची घर बांधणी योजना राबवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे। परंतु त्याच्याऐवजी महाराष्ट्रामध्ये मध्यान्ह भोजन योजनेच्या नावाखाली आतापर्यंत 1,000 कोटी रुपयेपर्यंत खर्च केलेले आहेत की जे प्रत्यक्ष त्या कामगारांच्यापर्यंतही ते भोजन जात नाही आणि त्या भोजनाची जी काही प्रत आहे अत्यंत निकृष्ट पद्धतीचं हे धान्य हे भोजन दिलं जातं, जनावरंसुद्धा खाणार आहेत अशी स्थिती आहे। दुसरं असं की सुरक्षा पिटीच्या नावाखाली पिटी दिली जाते, ही दोन कामे मात्र त्या संबंधित कंत्राटदारांचे भले करण्यासाठी राबवली